हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर नेटफ्लिक्सवर 18 ऑक्टोबर पासून कालापाणी ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येते. आणि काल परवापासून आपण बातम्या वाचतोय की चित्त थरारक असा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि अमेय, आशुतोष गोवारीकर, चिन्मय यांच्या सगळ्यांचं बरंच कौतुक होत आहे या सगळ्यामध्ये. आणि आत्ता नेटफ्लिक्सच्याच ऑफिसमध्ये मी अमेयचा इंटरव्ह्यू करायला आले, खरं तर मला त्याच्यासाठीच खूप भारी वाटते. माहिती आहे, युजली आमच्या ऑफिसमध्ये गप्पा मारतो, आज इथे येऊन मी तुझ्याशी गप्पा मारते. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहेस आणि किती इंटरव्ह्यू झाले? नाही, तुझ्या ऑफिसमध्ये पण मी येतो तेव्हा मलाही छानच वाटतं. आज तू इथे आलीस तर मला छानच वाटतंय. मला हे महत्त्वाचं वाटतं की आपण आज आपल्या लाडक्या वाहिनीवर, राजश्री मराठीवर इंटरव्ह्यू करतोय, तो ही महत्त्वाची गोष्ट आहे. खूप इंटरव्ह्यूज झालेत सकाळपासून, पण अजूनही मला असं वाटतं की अजूनही माझ्यात बऱ्यापैकी त्राण आहे, अजूनही खूप ऊर्जा आहे माझ्यामध्ये, कारण ती एक्साइटमेंट आहे. नवीन शो येतोय आणि त्याचा ट्रेलर लोकांना एवढा आवडतोय, इंटरेस्टिंग वाटतोय. तर नवीन काम जेव्हा आपण लोकांसमोर घेऊन येत असतो आणि ते काम असं काहीतरी असेल जे इंटरनॅशनल स्केलवरचं काम असेल, नेटफ्लिक्ससारखा प्लॅटफॉर्म असेल आणि कालापाणीसारखा शो असेल, तर डेफिनेटली एक्साइटमेंट आहेच. तुझ्यासाठी सुरुवात नेमकी कशी झाली कालापाणी या सिरीजची, कधी झाली? ॲक्च्युली खूप आधी, म्हणजे ऑडिशन देऊनसुद्धा मला असं वाटतं की 2.5 वर्ष झाली असतील. तर तेव्हा मी ऑडिशन दिली होती आणि हे सगळे मला असं म्हणाले होते की यांच्या एका शोच्या प्रीमियरला मी खूप वर्षांपूर्वी गेलो होतो, समीर, अमित आणि बिस्वा यांच्या. तर त्याचं जनरल बोललो होतो की ते म्हणाले होते की कधीतरी आपण करूया काम, आणि त्यालाही बरीच वर्ष झाली, पण बहुतेक योग जुळून यायचा होता. आणि कालापाणीसाठी मला ऑडिशनला बोलवलं, मी ऑडिशनला गेलो आणि मी चुकीचे सीन पाठ करून गेलो होतो. तर मी तिथे गेल्यावर मला कळलं की वेगळेच सीन करायचे आहेत. मग मी त्यांना म्हटलं मला 20-25 मिनिटं द्या, कारण मी या शोबद्दल वाचलं आहे आणि जे काही मी सिनॉप्सिस किंवा कॅरेक्टर स्केच आणि जे सीन्स वाचलेत, मला असं वाटतं की हा रोल मला करायचाच आहे काही झालं तरी. मग मी 1/2 पाऊण तास घेतला, मी परत एकदा ऑडिशन दिली आणि त्यांना ती खूपच आवडली. गमतीची गोष्ट अशी आहे की मी कालापाणीचं जेव्हा शूट केलं तेव्हा ते अख्ख्या वर्षात मी दुसरं काही केलं नाही, कारण ती मिशी वगैरे सुद्धा वाढवली होती, ठेवली होती. 2021-22 हा 2023 आहोत ना आपण आत्ता, मग 2022 ॲक्च्युली मागच्या वर्षी मी दुसरं काहीच शूट नाही केलं, कालापाणी सोडलं, दुसरं काहीच शूट नाही केलं, फक्त कालापाणीच शूट केलं. सो तो एक अप्रतिम अनुभव होता. पण असं वाटलं की हा एक असा रोल आहे, हा एक असा शो आहे ज्याला तेवढा वेळ आणि तेवढे कष्ट देणं गरजेचं आहे, कारण अशी संधी परत पुन्हा पुन्हा येत नाही आपल्या आयुष्यात. पण जेव्हा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा युनिफॉर्ममध्ये दिसलास, पोलिसांची ही भूमिका आहे, पण तो युनिफॉर्म म्हणजे एक जबाबदारी असते, म्हणजे ती स्वतःचीच एक जबाबदारी असते. पण जेव्हा अशा प्रकारचा रोल आपल्या वाटायला येतो, चॅलेंजेस ऑब्व्हियसली असणार, काय कलाकार म्हणून पहिले काय थॉट येतो? मला, मी सुद्धा स्वतःला कधी अशा रोलमध्ये बघितलं नव्हतं, तुलाही माहिती आहे मराठीत मी कधी पोलीस ऑफिसरचा रोल केलेला नाही आहे. पण काय होतं, थोडंसं आपण बघतो, पोलीस ऑफिसर म्हणलं की जनरली दोन एक्स्ट्रीम असतात, एक तर एकदम माचो हिरो पोलीस ऑफिसर असतात किंवा मग डायरेक्ट करप्ट पोलीस ऑफिसर आपल्याला दाखवले जातात सिनेमात. तर हे दोन्ही नाही आहे ॲक्च्युली. तुम्ही बघायला गेलात तर बरेचसे पोलीस ऑफिसर्स हे आपल्यासारखीच दिसणारी माणसं असतात. तर मला असं वाटतं की ह्या शोची हीच गंमत आहे की त्याचं कास्टिंग खूप अनयुजुअल आहे. म्हणजे पोलीस ऑफिसर असं म्हटल्यानंतर पहिलं जे आपल्या डोळ्यासमोर चित्र येईल तसं नाही आहे. ह्यांचा हाच प्रयत्न आहे की तो अतिशय माणसातला वाटावा, अतिशय खरा वाटावा पोलीस ऑफिसर, आणि तो ज्या प्रॉब्लेममध्ये किंवा ज्या सिच्युएशनमध्ये आत्ता अडकलेला आहे त्यातनं तो कसा माणूस म्हणून ते सगळं बॅटल करतोय, माणूस म्हणून त्याचा काय संघर्ष चालू आहे, हाच खरा त्यांना दाखवायचा होता. त्यामुळे तेव्हा ते म्हणाले की तू आम्हाला या रोलसाठी फिट वाटतोयस, फक्त मिशी वगैरे तुला वाढवायला लागेल. मी म्हटलं मिशी वाढवायला खूप कष्ट पडतात, पण मी ती मेहनत सुरू करतो. रिअल आहे, मेकअप वरनं आलेला नाही आहे तो. आमचा घामसुद्धा मेकअपमधला नाही आहे, कारण तोही तिथे खरा येत होता. पण अर्थात मेकअप आणि कॉस्ट्युम टीमचं क्रेडिट हे आहे की त्यांनी तो लुक डिझाईन केला, हेअरस्टाईल काय असावी, मिशी कशी ठेवावी, आपण ते कपडे कसे असावेत, हे सगळं मला असं वाटतं मेकअप आणि कॉस्ट्युम टीमचं क्रेडिट आहे. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणजे आपल्याला माहीत नाही की ही जी सिरीज आहे नेटफ्लिक्सवरची हे कुठल्या देशातला कुठला माणूस बघत असेल. अशा वेळी एक परफॉर्मन्स वाईज ऑब्व्हियसली कस असणार अमेय, अभ्यासवृत्ती म्हणा किंवा छान त्या भूमिकेमध्ये मोरून जाणं, हे तर सगळं सुरूच असतं तुझं फ्लोमध्ये. यासाठी काय विशेष तयारी, काय विशेष विचार किंवा काय आपल्या परफॉर्मन्समधनं टाकण्याचा प्रयत्न?
मला असं वाटतं की शो नेटफ्लिक्सचा असो किंवा आपल्या मराठी मातीतला मराठी सिनेमा असो, अप्रोच तर काही बदलत नाही. इनफॅक्ट सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करायची गंमत हीच आहे. जिथे तुम्हाला असं वाटतं ना की अरे हा हे जे बनवत आहेत शो, जो लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निर्माते आहेत, त्या सगळ्यांचा अप्रोच भयंकर प्रामाणिक आहे, तरच आपल्याला काम करायला सुद्धा तिकडे मजा येते किंवा तसंच सेटअपमध्ये काम करायची इच्छा होते मला तरी कायम. आणि प्रामाणिकपणा हा सगळ्याचा कोर आहे जो मला मराठी सिनेमा करतानाही जाणवतो आणि इकडेही जाणवतो, आणि तोच मी माझ्या बाजूनी नट म्हणून कलाकार म्हणून एक कन्सिस्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण काय, लोकांना काही घेणं देणं नाही आहे की तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये शूट केलं काय. आता अंडमानला जंगलात जाऊन शूट केलं, बरं बाबा खूप त्रास झाला का तुला, रोज पहाटे 3 उठायला लागत होतं का, म्हणून मग आम्ही असं करतो की तुझा शो ना जरा जास्त सिम्पथीने बघतो, असं नसतं. इव्हेंच्युअली लोकं त्याच्यात त्यांचा वेळ, त्यांची एनर्जी इन्व्हेस्ट करतात प्रेक्षक म्हणून. आणि वेबसिरीज म्हणजे तर लिटरली 7-8 ते आपल्याला देणार आहेत, तर त्यांना त्यांच्या वेळेचा मोबदला मिळायला हवा. तर मला असं वाटतं की ही सगळ्या टीमची जबाबदारी असते की आपण जो शो बनवतोय तो प्रत्येक सेकंद जो ऑडियन्स आपल्याला देतोय त्या सेकंदाच्या बदल्यात त्यांना अप्रतिम एंटरटेनमेंट मिळायला पाहिजे, आणि ते कालापाणी नक्की गॅरंटी करतं. मला असं वाटतं की हा आपण खूप ऑडियन्स म्हणून इंटरनॅशनल कॉन्टेंट बघतो, मनी हाईस्ट सारखा शो आहे, डार्क सारखा शो आहे, किंवा फॉरेन फिल्म्स बघतो आपण नेटफ्लिक्सवरती, तर हे सगळं आपण बघतो ते आपल्या भाषेतलं नसतं. स्पॅनिशमधलं काहीतरी असतं, फ्रेंचमधलं काहीतरी असतं, इराणियन भाषेतला सिनेमा बघतो, पण हे सगळं आपल्याला अपील होतं कारण त्यातले इमोशन आपल्याला अपील होतात. तर मला असं वाटतं कालापाणीची कॉन्सेप्ट अशी आहे की कुठल्याही जगातला कुठल्याही कानाकोपऱ्यातला माणूस असेल, त्याला हिंदी भाषा कळत जरी नसेल तरी तो शो कदाचित बघेल, कारण की त्यातला इमोशनल अपील खूप मोठा आहे. अंदमानमध्ये शूट झालंय हे संपूर्ण कसा होता अमेय शूटचा पहिला दिवस? अरे फार भारी. काय, अंदमानला फिरायला जाणं, हनीमूनला जाणं या वेगळ्या गोष्टी आहेत, आणि शूटिंगला जाणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. अर्थातच गेल्या गेल्यात निसर्ग सौंदर्य एवढं आहे तिकडे, गेल्या गेल्या तुमचे डोळे दिपतात आणि तुम्हाला असं वाटतं किती सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला सांगण्यात येतं की आता या 12:30-1 या उन्हात उभं राहून तुम्हाला शूटिंग करायचं आहे, इथे ॲक्शन सिक्वेन्स करायचा आहे, किंवा अशा जंगलात जायचं जिथे टॉयलेट बिलेट काही नाही आहेत आजूबाजूला, जिथे लिटरली त्या तो जो कॅमेराचा जो मॉनिटर असतो त्याच्यावरती साप बीप आम्ही वळवळताना पाहिलेले आहेत. साप तर म्हणजे रोज, मगाशी विश्वपती म्हणाला की आपण मुंबईत शूटिंग वगैरे करताना कशी कुत्री येतात मध्ये शॉटच्या, तसं तिथे साप येतात. तर ते तसंच आहे, खरं आहे. अशा सिच्युएशनमध्ये जाऊन शूट करणं खूपच चॅलेंजिंग होतं. मला आठवते रोज पहाटे आम्ही 3:15 उठायचो, कारण 5-5 शिफ्ट असायची, कारण तिथे सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतं, तर तसं सगळं करायला लागायचं. मला भयंकर अवघड परिस्थिती होती, कठीण परिस्थिती होती, अनेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्कच नव्हतं आमच्या. पण काय होतं, अशा परिस्थितीतनं ह्युमन स्पिरिट जागृत होतं, सगळं टीम स्पिरिट जागृत होतं. आम्ही रोज सगळे एकत्र असायचो, शूटिंग संपलं की एकत्र बसायचो. एरवी आपण इथे शूटिंग करताना स्पॉट दादांना सांगू शकतो की जरा मला ना अशा प्रकारचा चहा आणा, जरा त्याच्यात काळा चहा असू दे, दूध नको, शक्कर कम, लिंबू मारून द्या वगैरे. तिथे असं व्हायचं की दादा मला तुम्हाला चहा आणायचा असेल तर मला माहिती आहे तुम्हालाही 20-25 चालत जावं लागणार आहे आणि तुम्हालाही यावं लागणार आहे, अख्ख्या युनिटला तुम्हाला द्यायचं आहे, तर जो चहा आणाल तो तुम्ही फक्त चहा द्या थोड्या वेळाने. कमाल. पण आता इतकी मस्त ही भूमिका आहे, फर्स्ट एपिसोड त्यांनी दाखवला. सो मी काही जणांशी बोलले तर ते मला म्हणाल की अरे अम्याचं काम फार छान झालं, म्हणजे पहिल्याच एपिसोडमध्ये ही कॉम्प्लिमेंट मिळते. पण अम्या ही भूमिका साकारत असताना एका पोलीस ऑफिसरची सगळ्यात जास्त कठीण गोष्ट म्हणूया किंवा हे तुला चॅलेंज वाटलं त्या भूमिकेतलं, तर ते काय सांग? मी खरं सांगू का, मला शूटिंगचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सीन चॅलेंजिंग होता. मी पण खरंच असं प्रोजेक्ट केलं आहे की जिथे म्हणजे असं नाही की बाबा कॅरेक्टर सापडलं आता झाला आता ह्याच्यापुढे निश्चिंत राहायचं, असं नव्हतं. प्रत्येक सीन चॅलेंजिंग होता, कारण त्यांचं तेच म्हणणं होतं की ती सिच्युएशन अशी आहे ना जी आपण कोणीच कधी अनुभवलेली नाही,
मी अशा सिच्युएशनमध्ये शोमध्ये जी दाखवली आहे की मी आयलंडवर फसलो आहे, काहीतरी अशी गोष्ट झाली आहे की जिथे मी आयलंडवर अडकून राहणार आहे, अशी सिच्युएशन मी कधीच अनुभवलेली नाही आहे. अशा एक्स्ट्रीम सिच्युएशनचा मी कधीच सामना केलेला नाही आहे. तर सगळंच चॅलेंजिंग होतं. या सिच्युएशनमध्ये मी माणूस म्हणून कसा रिॲक्ट होईल हे वेगळं, आणि माझं कॅरेक्टर कसं रिॲक्ट होईल ही सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं चॅलेंजिंग होतं. त्यात सिंग साऊंड आहे, असं नाही की नंतर डबिंग वगैरे केलं आहे. अगदी मायनर कुठे नॉईज आला असेल तर तिथे डबिंग केलं आहे. सो तेही होतं. आणि त्यांचं स्क्रिप्टला घेऊन ते इतके पर्टिक्युलर आहेत ना, मी पहिल्यांदा अशा कलाकृतीचा भाग आहे जिथे ॲक्च्युली एकही शब्द बदललेला नाही आहे. आम्ही कोणीच फार काही इम्प्रोवाइज केलेलं नाही. जे स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं ते तसंच्या तसं एक्झॅक्टली बोललो आहे. म्हणजे असं होतं कधी कधी की एखादं वाक्य असतं ते आपल्याला वाटत असतं की हे त्या मीटरमध्ये मला बसवता येत नाही, तर आपण ते आपल्या पद्धतीने बदलून घेतो. पण इथे ती सुद्धा मुभा नव्हती आणि आय रिस्पेक्ट दॅट. मला वाटतं की त्यांनी इतका काळ स्क्रिप्टवर काम केलं होतं तर आपण सुद्धा ते रिस्पेक्ट करून तसं काम करणं गरजेचं आहे. सो प्रत्येक बाबतीत मी असं म्हणेन की चॅलेंजिंग होतं, पण तेच करताना मला खूप मजा आली. सिरीजमध्ये इतके कलाकार आहेत, एवढे कलाकार जेव्हा सेटवर एकत्र असतात आणि अंदमानसारख्या ठिकाणी सकाळी 3-4 वाजता उठून शूट करावं लागतं, काय माहोल असतो नेमका, काय घडत होतं तिकडे शूटच्या? काय होतं माहिती आहे का, मला तर एक तर हे पहिले काही दिवस तर 3 वाजता वगैरे जागच यायची नाही. मग नंतर आमच्या सगळ्यांमध्ये एवढी मैत्री झाली होती ना, तर काय आणि फोन करू शकत नव्हते कोणी कोणाला. करायचं असेल तर हॉटेलमध्येच आपण आपल्या रूमवर फोन करू शकत होतो. नंतर आम्ही एकमेकांना सांगून ठेवायचो की भाई कल सुबह मुझे उठा देना, आप उठ गए तो. तर ॲक्च्युली असं होत होतं की आम्ही एकमेकांना रूमवर उठवायला जायचो, कारण एक वेळ असायची की बाबा इथे 4:15 खाली असेंबल व्हायचं आहे, तर लोक नाही आली तर वाटायचं की हां आम्ही झोपलाय बहुतेक, मग कोणीतरी यायचं उठवायचं. पण हेच आहे, सगळ्या वेगवेगळ्या भाषा बोलणारी मंडळी भारताच्या वेगळ्या कानाकोपऱ्यातली, वेगवेगळ्या ॲक्टिंग स्कूल्सची, वेगवेगळ्या आयडिओलॉजीची सगळी एकत्र येऊन या स्पिरिटमध्ये काम करत होती, तर ही गंमत होती त्या सगळ्याची. 18 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येते, अगदीच 4-5 दिवस राहिले 18 ऑक्टोबरला. काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना या निमित्तानं, सगळ्या मराठी प्रेक्षकांना? मी काय म्हणेन, मी यांना सांगितलं आहे की आमचे मराठी प्रेक्षक तर नक्की बघतील कालापाणी, तर तुम्ही बघाच. आणि मी आहे, चिन्मय मांडलेकर आहे, फक्त आम्ही मराठी कलाकार आहोत म्हणून बघू नका, पण ह्यासाठी बघा की एक चांगला इंटरनॅशनल लेवलचा शो आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की हा असा शो आहे की ज्याला तुम्ही तुमचे 7-7.5 तास देऊ शकता, तुमच्या वेळेचं नुकसान नाही होणार. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की तुमच्या वेळेचा मोबदला तुम्हाला उत्तम मिळेल, अप्रतिम एंटरटेनमेंट होईल, आणि असा शो आहे जो तुम्हाला काळजालासुद्धा भिडेल आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला काहीतरी विचारसुद्धा करायला लागेल. थँक्यू सो मच अमया, आणि ऑल द बेस्ट. असेच छान छान प्रोजेक्ट करत राहा, भेटूया आणि गप्पा मारूया. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. थँक्यू.